मित्रांनो, आता आपण कोरलई लाईट हाऊसच्या इथे पोचतोय. आता तिथनं खरा आपला प्रवास चालू झाला आहे. किल्ल्यावर चढायचं. हा एरिया असा पार्किंगचा आहे लाईट हाऊसचा. हे समुद्र असा अथांग सागर पसरलेला आहे. आणि मला वाटते तो जो रस्ता आहे तिकडे डोंगर दिसतो तिकडनं तो आपला मुरुडला जायचा रस्ता आहे तिकडनं. चला तर मग आता लाईट हाऊसमध्ये जाऊ. लाईट हाऊस बघायला मिळतं का आय डोंट नो, बघूया आपण. मित्रांनो, ही किल्ल्याची एंट्री आहे. तुम्हाला ते बघता पण येत फक्त आता अलाउड असेल तर एंट्री देखील तर बाहेर कोरलई फोर्ट लाईट हाऊस. चला तर मग आता पप्पई आलेला आहे बघा. आता आपण कोरलई फोर्टला चाललेलो आहे. ह्या स्टेप्स आहेत चढायला, सुरुवात येईल ना. गणपती अप्पा मोरया, हर हर महादेव. या अशा स्टेप्स आहेत पूर्ण वरपर्यंत. ते तट दिसतंय आणि तो बुरुज आहे. असा तट आहे पसरलेला तिकडे. अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य आहे वरनं हे बघा. चला तर मग आपला पुढचा प्रवास चालू करूया. आता चढ आहे पूर्ण. चढतच चढत चढत जायचंय. मजा येते खूप. चढ खूप वर्षांनी, जवळपास एक वर्षांनी किल्ला चढतोय. हे किल्ल्याचं एक द्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे पूर्ण बरे वॉल आहे याची. तट आहेत इकडे. टेहळणी सारखं आहे करण्यासाठी. बंदुका किंवा गोळीबार इथं करण्यासाठी असे हे ठेवलेले आहेत. हे बघा समुद्र दिसतो. ही जी साईड दिसते आपल्याला ही खाडीची साईड आहे. आणि आपल्याला इकडे दिसेल हे बघा, ही जी साईड आहे किल्ल्याची तिकडे आहे अरबी अरबी समुद्र. किल्ल्याच्या एक साईडला खाडी आणि एक साईडला समुद्र आहे. हा एक बुरुज आहे. मे बी तोफा वगैरे ठेवण्यासाठी असेल जागा. ही अशी मोठी जागा दिसते इकडनं. कोण शत्रूवरती लक्ष ठेवायला किंवा निशाणा साधायला आक्रमण केलं शत्रूंनंतर इकडे पण आहे तसंच. वाव,
awesome view of Arabian Sea. आणि तिकडपर्यंत अशी ती वाट जाते खाली, आणि तिकडनं पण मला वाटतंय असं खाली उतरायला असावं. मलाही माहिती नाही नक्की, फर्स्ट टाईम आलेलो आहे मी. ते तिकडे रेवदंड आहे त्या साईडला, तिथपासनं मग पुढे इकडे असं नागाव येतं, आणि त्या साईडला आता हेझीनेस सगळं क्लायमेट हेझी असल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसतंय. पण तिकडे अलिबाग आणि अलिबागचा हलकसा तिकडे किल्ला दिसते, कुलाबा किल्ला जो आहे अलिबागचा तो तिकडे हलकसा दिसतोय, पण कॅमेरा रिकग्नाइज करणार नाही. तिकडे अक्षी, इकडे नागाव, इकडे रेवदंड, आणि त्या साईडला अलिबाग बीच आहे, असा पट्टा येतो पसरलेला. हा हा, काय आल्हाददायक हवा येते इथनं, आणि सगळं खाली कातळ लाटा येत आहेत. अतिशय मनमोहक असं दृश्य आहे, असं वाटतं इथनं उठूच नाही बसलेलो येतो. खूप छान असं वातावरण आहे, ऊन आहे, पण आता मी ज्या लोकेशनला बसलोय एवढी मस्तपैकी हवा येते, खूप छान आहे नजारा. चला आता आपण पुढे जाऊ, पण एंडपर्यंत जाणार नाही काय कारण असतो. इकडनं पुढे गेल्यावर खालती सी फेसपर्यंत जाता येतं. पूर्ण पायवाट आहे उतार, आणि तिकडे एक मला आता तोफ पडलेली दिसते त्याच तिथे आहे लोकेशनला. चला जाऊया आपण पटकन एक तोफ बघून येऊ. पायऱ्या सगळ्या तुटलेल्या आहेत, मग नाव असते ते. इकडे एक तोफ दिसते मला, नाही इकडनं अजून खाली जायला आहे पण तिकडे नाही जाणार आहे. हे बघा, ही एक तोफ इथे आहे, त्या साईडला एक तोफ आहे. पण इथनं थोडंसं पुढे जाऊन हे बघा, इथनं रस्ता आहे खाली जायला, अजून तिथपर्यंत किल्ला आहे केवढा मोठा ते बघा. असा पूर्ण पसरलेला आहे किल्ला, ते तट आहेत त्याचे, आणि तिकडे पार अगदी समुद्रसपाटीपर्यंत दिसते. हे इथे एक तोफ आहे, शत्रूवरती मारा करण्यासाठी दोन डायरेक्शनला, एक इकडे आहे एक ह्या साईडला आहे इथं दिसा. चला आपण त्या साईडची तोफ बघून येऊ. भग्न अवस्थेत पण या सगळ्या तोफा, मेंटेनन्स नाही आहे काही. ही एक आहे एक तोफ. इथे बहुतेक वात लावायचं हे दिसते, होल दिसते इथे, ही तोफ आहे. आणि आता आपण इथनं थोडा आज जाऊया. इथे एक तोफ आहे, तिकडे एक आहे, आणि तीन तोफा दिसत आहेत मला. ही एक आहे इथे, हे बघा इथे आहे वात लावायला. किती वर्ष जुनी तोफ अजून नाही मजबूत, आणि ही तोफ तिथे काही इथे असावी एक मला असं वाटतंय, पण इथे आत्ता नाही आहे. काय एवढं जे तिथे स्पेस ठेवलेली आहे तोफेसाठीच असणार ती, हे बघा एवढं मोठं भगदाड आहे, ती तोफेचंच असणार. ताडाची झाडं आहेत मस्त वेगळीकडे, किर्र अशी जंगलात जसे रातकिडे वडत तसे वडत, इकडे सगळं जंगल आहे, वडाची झाडं पसरलेलं आहे त्या साईडला तिकडे दिसतंय. तो तिकडे दिसत असला तर साळावचा ब्रिज आहे तिथे दिसतोय मला, रेवदंड रेवदंडाची जेट्टी आहे तिथे, जी JSW आपली कंपनीचं जे त्यांचा जो बेल्ट कन्व्हेअर आहे जिथे स्टील येतं आणि कन्व्हे करून त्यांच्या कंपनीपर्यंत तिथे त्या जेट्टीपासून ते आहे तिथनं कन्व्हे करतात.
त्यांचं रॉ मटेरियल. चला तर मग तर परत वरती जाऊ, किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे आपण प्रवास चालू करू. एवढा अशा भग्नावस्थेत असलेल्या पायऱ्या आहे, त्या चढून जायचे. बिकट अशी वाट आहे, तरीही जायचंय. अरे वा, इथे एक तोफ आपल्याला बघायला मिळते. अजून नंबरिंग केले, 12 नंबरची तोफ दिसते तिकडे आपल्याला, 21 पर्यंत दिसल्या. ते पण आहे म्हटलं ना वात लावायला. आपण ह्या साईडला येऊ. हे आपण ज्या रिक्षातनं आलो तिथे खाली रिक्षा दिसते, टमटम. त्या टमटममधनं आलो आणि एकच मिनिट. ओके, हा जो पांढरा रस्ता दिसतोय, तो रस्ता पांढरा पट्टा आहे, तो रस्ता आहे कॉन्क्रीट, तो त्या लाईट हाऊसपर्यंत. ॲक्च्युली तो स्पेशली फॉर लाईट हाऊस आहे बनवलेला. तिथं याचं ते पार्किंग आहे, त्या लाईट हाऊसच्या आतनं एंट्री आहे किल्ल्यावर चढायला. तिथनं आत यायचं, लाईट हाऊसची जी बिल्डिंग आहे त्याच्या तिथनं पायऱ्या तिथनं वर चढता येतं आणि असं यायचं. ॲक्च्युली हा इथे दिसतोय तो जुना रस्ता आहे, जो लालसर दिसतोय पट्टा, तर तिथे ब्लॉक केलेला आहे. ॲक्च्युली लाईट हाऊसमधनं ठेवला, तिथे पायऱ्या दिसत आहेत, कॅमेरा रिकॉग्नाईज नाही करणार. तिथनं असा वर येऊन आपण त्या तिथनं असं तिथे दरवाजा आहे तिथनं आपण आत येतो. तिथनं असं वर येतो आपण आणि पूर्ण अथांग सागर सगळा कातळ आहे पूर्णपणे तिथपर्यंत. त्या साईडला तिकडे काशीद बीच येतो, काशीद बीच, आणि तिथनंच पुढे गेलो आपण एंडला त्या डोंगराच्या. तिकडे पुढे गेलं की मुरुड येतं. हेझीनेस आहे पूर्ण क्लायमेट ना, त्यामुळे नाही तर आपल्याला तिकडे अलिबाग किल्ला त्या साईडला दिसला असता, कुलाबा. चला आता पुढे निघूया. आहा, काय हवेचा फ्लो येते, वेंचुरी इफेक्ट जनरेट झाल्यामुळे एकदम मस्त फ्लो येते हवेचा. आणि हा बीच आहे सगळा, तिथे रेवदंडाचा फोर्ट आहे त्या गर्द झाडीमध्ये. ओके, तो भुईकोट किल्ला आहे आणि तो तिथनं मग पुढे तसाच आपण गेलो ना की इकडे नागाव बीच येतं, हे सगळं कनेक्टेड असे. तिकडनं असं चालत चालत गेलं की नागाव बीचला जातं, तिकडे पुढे आक्षी बीच आहे, मग मध्ये परत खाडी गेले, नाहीतर त्या पलीकडे अलिबागचा बीच येतो. आपल्याला इकडे आतमध्ये जायचंय. थोडं वर जाऊ, हे तोफ दिसते वर. बघा तोफ, थोडीशी रिन्युवेट केलेलं आहे तिला, एका बैलगाडीची चाक आणि असं ह्याच्या त्याच्या स्ट्रक्चरवर ही तोफ माउंट केलेली आहे.
आणि खूप छान दिसत असे आहे ती बघू शकता. तसंच इकडनं जायला आहे रस्ता थोडा मोडकळीस आलाय. तिकडनं आपण आत्ता आलो, त्या दरवाज्यातून आलो, इकडनं वर चढलो आणि इकडे हे एक मंदिर दिसतंय. ही बघा अजून एक तोफे ही इथे. ही इथे एक आहे अजून, ही 11 नंबरची आहे. बघा खूप छान अशी तिला डागडुजी करून माउंट केलेली आहे. तर आपण खाली जाऊ. ह्या इथे बहुतेक इथला याचा राजवाड्याचा मे बी असावा त्याचा हा दिंडी दरवाजा असेल. इथे वरती होल आहे माउंट करायला, इथे आहे आणि अशी खास आहे तिथे मे बी दरवाज्याचं हिंजेस वगैरे लागत असतील त्या काळातली ते मेकॅनिझम असेल. हर हर महादेव, शंकराचं मंदिर आहे इथे. शंकराची पिंडी आहे. हर हर महादेव. आता आपण इकडे वरच्या साईडला जाऊया, इथल्या या बुरजावर जाऊ. इकडे अजून एक तोफा आहे, बघूया कशी आहे. ही पण एक चाकावर बसवलेली आहे तोफ, छान माउंटिंग केलेलं आहे. ही आहे 8 नंबरची तोफ आहे. ही टोटल 34 तोफ आहेत असं माहिती मिळाली. इथे दोन आहे, ही थोडीशी दुभंगली इथली तोफ पुढच्या साईडने. इकडे पण एक 5 नंबर. हे समोर जे दिसते ते कोरलई गाव आहे. सगळं असेच आम्ही आलो, त्या तिकडनं असे आत आलो रस्त्या असा येऊन इकडनं वरती येतो. आणि ते एक चर्च आहे, पोर्तुगीज कालीन हा किल्ला आहे त्यामुळे ते पोर्तुगीजांच्या काळातलं ते चर्च आहे. जाऊया आपण थोड्या वेळाने तिकडे. तुम्हाला एक दुसरी गंमत दाखवतो खाली जाऊन. ह्या इकडनं वर गेल्यावरती हौदे तिथे, हे बघा त्या काळात बांधलेले हे हौदे. एक आय थिंक इंटरकनेक्टेड आहेत ते, एवढं पाणी आहे स्टोरेज, बापरे. आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. हे हौद कसे भरले जातात मला वाटतं हा एक चॅनल बनवलेला आहे. पावसाळ्यातलं पाणी हे ह्याच्यात कलेक्ट केलं करत असावं असं दिसतंय, असं आर्किटेक्ट असावं. आणि हे इकडे असं आहे चॅनल, तो जे काहीतरी अक्षरात कोरलेला दिसतंय. काय हे एक्झॅक्टली कळत नाहीये. बहुतेक घ्याय ते पाणी कलेक्ट करून या चॅनल थ्रू त्या टाक्यांमध्ये स्टोअर केलं करत असावं. तोफा 34 तोफा आहे. हा पोर्तुगीज लोकांचा किल्ला आहे. मेन गेट इथे आहे. ओके, कुठे? खाली. ओके, तो मेन गेट नाही, पूर्ण तिकडे खालचा गेट. ओके, तिकडे खाली समुद्र सपाटीला जो कातळ आहे तिकडे तो एक गेट आणि हा एक गेट. ओके,
तो पहिले कसं पाण्याचं पंप होतं राईट साइड आमचं, तेव्हा तो गेट होतं ना, पूर्ण भिंत होती. ओके, तेव्हा दरवाजा नव्हता. आणि मग आता तुम्ही इकडे काय देखरेख करता? आणि बाकी इकडे पोर्तुगीजांचं हे होतं आणि तिकडे काय चर्च वगैरे? चर्च आहे पुढे. पोर्तुगीजांची घर आहे वरती. अच्छा, कुठे? या किल्ल्यावरती? पुढे पुढे गाव आहे ना. गाव? गावामध्ये मी आता आले. हो हो हो. आणि ते एक मोठं चर्च पिवळ्या कलरचं कुठे तरी तिकडेच आहे गावात. इथून दिसतो आपल्याला. ओके, आहे ना चर्च पुढे. ओके, पण मध्ये ते अलाउड करतात आज जायला? परमिशन आहे पोर्तुगीज लँग्वेज मध्ये काय ते लिहिलेलं आहे. लोक काय ते लिहिलेलं आहे ते म्हणताय पोर्तुगीज यांचा साईन येतो सिम्बॉल तिथे दिसतोय तो वर आहे आणि खालतेही काय ते त्यांच्या लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. इकडे पुढे अजून एक तोफा आहे हे बघा. इथे एक तोफ आहे. ही आहे 2 नंबरची तोफ. तिथे एक दिसते आपल्याला, मे बी ही शेवटची असावी. ही बघा, ही एक तोफ आहे. ही आहे 1 नंबरची तोफ आहे ही. आहा, व्हॉट अ व्ह्यू मॅन. टोटली कोरली बीच तिकडे दिसतंय. इकडे थोडीशी वाळू आहे हां, त्यासा ह्या साईडला लाईट हाऊसच्या साईडला सगळं कातळ आहे मोस्टली आणि इकडे थोडीशी वाळू दिसते पुढे. कोरले गावाला लागून आहे त्या साईडला. आणि इकडे मस्त अशी गर्द झाडी आहे नारळाची. आणि एक चर्च आहे आपल्याला दिसतंय का बघूया आपण. पोर्तुगीज कालीन नाही कळते आपल्याला कुठे एक्झॅक्टली आहे हे माहिती नसल्यामुळे आपल्याला ते शोधता येत नाही आहे. मित्रांनो, आता लाईट हाऊस व्हिजिट करून निघालोय. फोर्ट झाला, लाईट हाऊस झालं आणि त्याच्याबद्दल मी माहिती मोस्टली मी देणार नाही आहे ब्लॉगमध्ये, त्यामुळे त्या एवढंच फक्त तुम्हाला बाहेरनं बघायला मिळेल. मित्रांनो, आता आपण अक्षी बीचला आलोय आणि आज आमचा लास्ट डे आहे आणि आता आपण अक्षी बीचला व्हिजिट करून लगेचच पनवेलला निघणार आहोत. रिटर्नचा प्रवास आपला चालू होणार आहे. हा समोर दिसतोय तो गुलाबा किल्ला म्हणजे अलिबागचा किल्ला आणि हे अक्षी बीच. तिकडे बोटी लागलेल्या आहेत मासेमारी जे करतात त्या आणि तिकडे बहुतेक हे दिसते माशांस, जिथे बोटीतले मासे काढून जिथे लिलाव केला जातो तो एरिया असावा. आणि तो अलिबागचा एरिया आहे आणि तिकडनं त्या कॉर्नरपासून तिकडे अलिबागचं बीच चालू होतं. आणि हा असा आहे अक्षी बीच आणि ह्या इथनं सरळ आपण चालत गेलो की नागाव बीच चालू होतो. कंटिन्यू सनसेट व्हायला आला आहे पण वेळ आहे, आपण तिथपर्यंत थांबणार नाही आहे, आपल्याला निघायचं आहे. सुरूचं पण आहे, सुरूच्या झाडांचं पण पूर्ण त्यापास तिकडपासून पूर्ण असं पसरलेलं आहे. तिकडे पार नागाव बीचपर्यंत आहे ते. काल आपल्याला अलिबागच्या किल्ल्यामध्ये जाता आला नाही तो हा किल्ला. इकडे एक लॉन्च येते, मासे मे बी पकडून रिटर्न आलेली आहे. चला मित्रांनो, मी हेमंत तुमची रजा घेतो आणि हा व्हिडिओ इथे संपून माझ्या परतीचा प्रवास चालू करतो. आता इथनं मी पनवेलला रिटर्न जाणार. ठीक आहे, चला मग बाय, गुड बाय.